रायगड जिल्ह्यात महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या माणगाव नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये माणगाव नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी माणगाव विकास आघाडीचे राजेश मेहता विजयी झाले आहेत. मेहता यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हर्षदा काळे यांचा पराभव केला. निवडणूक निकालानंतर माणगाव विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला. शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव शहरामध्ये माणगाव विकास आघाडीच्या माध्यमातून कोकणचे भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब असोत, सन्माननीय इथले आमदार स्थानिक आमदार सन्माननीय भरत शेठ असोत, रविशेठ पाटील साहेब असोत, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब असोत, या सर्वांनी या माणगाव नगरपंचायतीमध्ये इतिहास घडवलेला आहे. आणि आज भारतीय जनता पार्टीचा उपनगराध्यक्षपदी राजूबाई मेहता यांची दणदणीत मताधिक्याने निवड झालेली आहे. मी प्रथमतः त्यांचं आणि समस्त माणगावकरांचं अभिनंदन करत असताना पक्षाच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या वतीने त्यांचं एकच आश्वासित करू इच्छितो की माणगावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व मंडळी कोणत्याही पद्धतीने विकासाचा निधी कमी पडून देणार नाही आणि या सर्वांची कारकिर्द अतिशय दैदिप्यमान होईल. त्यांचे आणि त्यांच्या समस्त कार्यकर्त्यांचे आणि माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार साहेबांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि त्या सर्वांना आम्हा सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो.